रयत शिक्षण संस्थेच्या ढवळी येथील राष्ट्रीय जलधरणपट्टू सागर पाटील विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून पन्नास लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश रयतचे चेअरमन अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला या शाळेत कौशल्य आधारित वर्ग सुरू करण्यात येत असून पंचवीस वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहे या वर्गासाठी एक कोटी रुपये खर्च आहे त्यापैकी पन्नास लाख रुपयांचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे रयत शिक्षण संस्थेच्या सांगली जिल्ह्यातील ढवळी येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय या शाळेला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून पन्नास लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश रयतचे चेअरमॅन अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला दिवंगत एन डी पाटील यांचे नातू सागर पाटील यांच्या नावाने ही शाळा सांगली जिल्ह्यातील ढवळी या एन डी पाटील यांच्या गावी उभारण्यात आली आहे या शाळेत कौशल्य आधारित वर्ग सुरू करण्यात येत आहेत या अंतर्गत पंचवीस वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत या, वे या वर्गांसाठी एक कोटी रुपये खर्च आहे त्यापैकी पन्नास लाख रुपयांचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेचे चेअरमॅन अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे